नमस्कार, मी तुषार लवळे, ग्रीन ओरिएंट आणि सह्याद्री शेतकरी समूहातर्फे आपण जी जामखुर्द या गावामध्ये जिरेनियमची जी लागवड दिलेली आहे त्या शेतात आज आपण त्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी आलेलो आहे। तर हे जे शेतकरी आहेत दीपक लोंढे यांनी ह्याच्या आधीसुद्धा बरेच प्रकारच्या वेगवेगळ्या शेतीमध्ये त्यांनी हे केलेलं आहे, शेती करून त्यातनं भरघोस असं पीक पण काढलेलं आहे। अजूनही काही शेतकरी आहेत ते, तर आपण त्यांनाच भेटूया आणि त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया की जिरेनियम लावल्यानंतर की त्यांना बाकीच्या पिकापेक्षा काही असं वेगळं वाटतं आणि ह्यातून त्यांनी नवीन काय शिकलेलं आहेत किंवा काही त्यांना अडचणी आलेल्या आहेत का, तर आपण शेतकऱ्यांनाच डायरेक्ट भेटूया, आपण त्यांच्याकडूनच ही माहिती जाणून घेऊया। नमस्कार, हे शेतकरी आपले दीपक लोंढे, तर ह्यांनी जी जिरेनियमची आपली लागवड केलेली आहे तर ह्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की लागवडीनंतर आता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगा की तुम्हाला ही जिरेनियमची माहिती कशी आणि कुठून भेटली? जिरेनियमची दादा माने म्हणून आहे, अच्छा बोशी, त्यांच्याकडून माहिती भेटली आणि तिथून मग आम्ही चालू केलं लावायसाठी। अच्छा, मग माहिती पहिली घेतली मग लावायचं चालू, नंतर जे रोपं वगैरे सगळे दादा माने तुम्हाला सांगायला गेले, मग रोपं दिल्यानंतर तुम्हाला आत्तापर्यंत कोणती अडचण आली? किती महिने झाले या प्लॉटला आपल्या? आता हे 3 महिने, उद्या 30 तारखेला होते, 3 महिने पूर्णपणे होते। तर तुम्हाला असं कोणती अडचण आली का की बाकी पिकापैकी आणि ह्या पिका ह्याच्या आधी तुम्ही बऱ्याच प्रकारची पिकं तुमच्या जमिनीमध्ये घेतली, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला असा फरक काय जाणवतो आणि कोणत्या अडचणी असं आल्या का तुम्हाला आत्तापर्यंत? आत्तापासून नाही अडचण आली, फरक बी जाणवला, कारण की आता ह्याला लय औषध विषध लय लागत नाही। अच्छा, कमी ह्याच्यात कमी खर्चातलं पीक आहे, म्हणजे कमी खर्चातलं पीक आहे। अच्छा, आणि तुम्हाला म्हणजे दादा मानेंकडून जी लागवड भेटली त्यांची जी कंपनी ग्रीन ओरिएंट आहे किंवा सह्याद्री शेतकरी समूह जो त्यांचा ग्रुप आहे त्यांच्यातर्फे तुम्हाला ही माहिती भेटली, तर औषध फवारणी वगैरे ह्याचा त्यांच्याकडून तुम्हाला हे भेटलं का, गायडन्स भेटलं का योग्य पैकी? त्यांच्याकडून सगळं पूर्णपणे गायडन्स त्यांनी केलं, त्यांनीच केलं। अच्छा, त्यांचे विजिट वगैरे होत होते? विजिट होते। अच्छा, आणि बाकी तुम्ही अजून काय सांगाल ह्याच्याबद्दल की तुम्हाला असं वेगळं काय वाटतं ह्या पिकाबद्दल, जर आपल्याला जर बाकी शेतकऱ्यांना माहिती द्यायची आहे, आता तुम्ही अनुभव घेतलेला आहे, तुमचा 3 महिने स्वतःचा अनुभव आहे, तर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना की कसं आहे हे पीक, योग्य आहे की नाही, लावलं पाहिजे की नाही, ह्याच्यातनं फायदे कसे आहेत, तर तुमचा अनुभव जरा शेतकऱ्यांना सांगाल का? नाही, फायदा तर चांगलाच आहे, म्हणजे जास्त दुसऱ्या पिकापेक्षा जास्त खर्च नाही। अच्छा, बिना खर्चात कमी होणार आहे, त्यामुळे काय फायदा चांगलाच होती। आता दुसरं चाललं एकरभर लावायचं लक्षात आले, आता म्हणजे तुम्ही अजून लागवड वाढवायचा विचार केला आहे? वाढवायचा विचार केला आहे। ओके, तर आपण बघतो आहे की अशा प्रकारे हे जे शेतकरी आहेत ते ह्या लागवडीत खुश असल्यामुळे त्यांनी अजून 1 एकर लागवड वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आता पुढच्या 1 एकर लागवड करत आहेत असं ते सांगतात।